नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का अनुकंपासाठी नोकरीचे शोधत असाल आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला अनुकंपाची नोकरी हवी असेल तर आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी फार उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ते देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, प्रत्येकाला माहित आहे की अनुकंपाची नोकरी जर तुमच्या कुटुंबातील करता कमी होता व्यक्ती जर मयत झाला ड्युरिंग सर्व्हिस, म्हणजे सेवेत असताना जर तो मयत झाला, तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून अनुकंपाची नोकरी ही प्रदान केली जात असते. ते ज्या विभागात असतील त्या विभागातील पात्र त्यांचे जे काही वारस असतील तर त्या वारसांना योग्य त्या कायदेशीर अटी व शर्तींचा आधार घेऊन त्यांना ती नोकरी ही दिली जात असते. परंतु काही प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या वेळेस कर्मचारी हा फ्रस्ट्रेशनने किंवा कार्यालयीन तांत्रिक अडचणी किंवा दबावामुळे आत्महत्या करतात आणि आत्महत्या केल्यानंतर ते आत्महत्या केल्यानंतर त्यांचे जे काही पात्र वारस असतात तर ते देखील अनुकंपाचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करतात आणि अर्ज केल्यानंतर त्यावेळेस त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींमध्ये पहिली अडचण अशी की त्यांना हे उत्तर दिलं जातं की सुईसाईड केस असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या पात्र वारसांना अनुकंपाचा लाभ हा दिला जाणार नाही. परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण जजमेंट असं दिलं की जरी अनुकंपात नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी फक्त अट अशीच आहे की तो ड्युरिंग सर्व्हिस मयत झाला असला पाहिजे, म्हणजे त्याची नॅचरल डेथ झाली असेल किंवा त्याने आत्महत्या केली असेल किंवा त्याचा इतर कारणाने जर मृत्यू झाला असेल तर अशा कोणत्याही प्रकारचं वर्णन त्या शासन निर्णयामध्ये किंवा तरतुदींमध्ये नमूद केलेलं नाहीये. त्यामुळे अनुकंपाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याची जे काही पात्र वारस असतात तर त्यांना देखील या अनुकंपाचा लाभ मिळू शकतो. कारण अनुकंपाचा मूळ उद्देशच हा आहे की एखादा सरकारी कर्मचारी हा मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर जी काही उपासमारीची वेळ येते किंवा त्याच्या कुटुंबावर जी काही आर्थिक परिस्थिती ओढावते तर त्याचं निवारण करण्यासाठी तात्पुरती केलेली सोय म्हणजे अनुकंपा. अनुकंपा याचा अर्थ दुसरा असा की एक सहानुभूती सिंपथी. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर तरतुदी जर त्याच्यात समाविष्ट केल्या गेल्या तर मूळ कायद्याचा जो काही उद्देश आहे तर तो सफल होणार नाही अशा स्वरूपात माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं. आणि त्या ऍग्रीड कर्मचाऱ्याचे जे काही पात्र वारस असते तर त्या पात्र वारसांसंदर्भात संबंधित कार्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाने डायरेक्शन दिले की सरकारी कर्मचारी हा जरी आत्महत्या करून मयत झाला असला तरी देखील तुम्ही त्याच्या पात्र वारसांना अनुकंपाची नोकरी देण्यासाठी बांधील आहात. कारण या संदर्भातली तरतूद किंवा प्रोव्हिजन किंवा शासन निर्णय आजपर्यंत शासनाने पारित केल्याने किंवा काढलेले नाहीत. त्यामध्ये फक्त एवढाच उल्लेख आहे की जर एखादा सरकारी कर्मचारी हा वारला तर तो कशा पद्धतीने मयत झाला, सुसाईडने असो नॅचरल असो किंवा इतर कारणाने, या संदर्भात कुठलाही विवेचन किंवा कोणत्याही प्रकारचा उहापोह त्यामध्ये केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही सरकारी कर्मचारी याने जरी आत्महत्या केली तरी त्याच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपाची नोकरी द्या अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार उपयुक्त अशी माहिती घेतली. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशंकु सल्ला देखील देऊ शकतात. धन्यवाद.